निकालाच्या भीतीने निवडणूक पुढे ढकलली. वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पाचोडे यांचा आरोप. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक रविवारी होती. सरकारच्या दबावामुळे पुन्हा एकदा निवडणूक स्थगित करण्यात आली. दुसऱ्यांदा निवडणूक पुढे ढकलली जाते याचा अर्थ सत्ताधारी पक्षाचे लोक निवडून येऊ शकत नाही. या भीतीपोटी पुन्हा एकदा निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. राज्यात अशाच प्रकारे ओबीसी आरक्षण व प्रभाग रचना यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळजवळ 4 वर्ष झाल्या नाहीत. प्रशासक म्हणून सत्ताधारी सत्ता चालवत असल्याचा आरोप वंचित बहुजन युवा आघाडीने केलाय. स्वायत्त मुंबई विद्यापीठ सरकारच्या दावणीला बांधून ठेवण्याचा परिणाम असून वंचित बहुजन युवा आघाडीने मुंबई विद्यापीठाचा जाहीर निषेध केलाय. अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिनांक 21 सप्टेंबर रोजी दुपारी 5 वाजता वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पाचोडे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.